हवामान मौसमी वाऱ्याच्या संबंध मान्सून वाइन्स खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य बरोबर आहे? हे वाऱ्याची दिशा बदलतात बरोबर आहे. हे वारे दिशा चेंज करतात, आता असं चालले तर असं जाणार किंवा असं. पाणी आणि जमीन यांच्यात असमान आणि इक्वल तापमानामुळे त्याची निर्मिती होते बरोबर आहे. आता हे दोन तर बरोबर आहे, एवढं कळालं आपल्याला. म्हणजे इथं फक्त तर कटलं ब आणि क कटलं, अ बी आहे ना, त्यामुळे क बी कटलं. म्हणजे वरील सर्व हे विकल दिलेल्या नकाशाचे अवलोकन करून करा आणि वाहणाऱ्या वाऱ्याचे योग्य पर्याय निवडा. आता हे वारे असं 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 हे काय नैऋत्य मान्सून वारे ईशान्य इथं कसं आता आहे असं काढायचं आपण. हे नॉर्थ, हे साऊथ, हे वेस्ट, हे ईस्ट. वारं कुठं चालले? इकडच्या दिशेने चालले. म्हणजे इकडं काय ते आणि कुठून यायलेत, कुठून यायलेत म्हणजे इकडून यायलेत. म्हणजे कुठून यायलेत हे बघायचं आधी. नॉर्थ ईस्टकडून यायलेत म्हणजे नॉर्थ ईस्ट मान्सून वाय कुठून यायलेत हे. आता इथं रेश ओढले मी. कुठून यायलेत? इकडनं 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 नॉर्थ ईस्टकडून येत आहेत. सूक्ष्म पारांचा एरोसॉल इफेक्ट ऑन क्लायमेट हवामानावरील परिणाम ह्याचं काय? आता सूर्यप्रकाशाचे थेट अवकाश परिवर्तन बरोबर आहे. म्हणजेच काय? थेट किरणाचे परिवर्तन, रिफ्लेक्शन, अप्रत्यक्ष ढगांना प्रखर परावर्तक बनवतात बरोबर आहे. सूक्ष्मता तुषारांचा हवामान प्रणालीवर निव्वळ थंड परिणाम होते बरोबर आहे. आणि मानव निर्मिती सूक्ष्म तुषारामुळे नागरिक तापमान वाढीस काही प्रमाणात असते बरोबर आहे. सगळेच बरोबर आहे. माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर कुठे माहिती आहे ना? नेपाळ आहे. नेपाळ हिमालय. खालीलपैकी कोणता घटक भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहे? खालीलपैकी मान्सून वाऱ्यासाठी भूमिखंड आहे भारतात तिन्ही बाजूंनी आणि 30 ते 40% अक्षरांचा पट्ट्यास. म्हणजे सगळंच ऑल. भारतीय हवामान विभाग IMD या दीर्घकालीन आकडेवारीनुसार जळगाव, सोलापूर, परभणी आणि नागपूर या ठिकाणची सरासरी प्रखर 7.2 तास ते 8.3 तास प्रतिदिन असते पर डे. खालील विधानांच्या सत्यता तपासा. विधान अ, हिवाळ्यामधील विकल्पीय भारताच्या इंडियन पेनिसुला तुलनेत भारत हे बरोबर आहे ना. पेनिसुला तुलनेच्या बरोबर भारताचे मध्ये हवेचे तापमान कमी असते व त्यामुळे हवेत हवेच्या दाबाचे प्रमाण अधिक असते. आणि ब मध्ये काय म्हणले? हिवाळ्यामध्ये उत्तर भारताच्या तुलनेत विकल्पीय भारतामध्ये हवेचे तापमान खूप जास्त असते आणि हवेचे दाबाचे प्रमाण कमी असते. दोन्ही बरोबर आहेत, दोन्हीही बरोबर. आणि त्याचं योग हे बरोबर आहे. हे असत्य म्हटलं, हे बी असत्य म्हटलं, दोन्ही बरोबर आहेत. पूर्व हिमालय प्रदेशात ज्वारी व बाजरीसारखी अभावाने आढळतात. कारण हा विभाग जास्त उठावाने अधिक पर्जन्य असलेला प्रदेश आहे. आता इथे जोड्या लावा. आता इथं ऋतू दिलेला आहे आणि इथं तारीख दिलेली आहे. वसंत संपात कधी असते? 21 मार्चला असते.
आणि उन्हाळायन दिन कधी असते? 21 जूनला. योगा दिन भी 21 जूनला असते. हिवाळा आयन दिन कधी असते? 22 डिसेंबरला. आणि शरद संपात हे 23 सप्टेंबरला. कर्नाटक हे संदिग्ध प्रश्न, कारण ह्याचं उत्तरच नाही आहे ह्याच्यात. हे आयोगाने कॅन्सल केलेला प्रश्न. आता इथं पण, कारण 100 पैकी असते टेम्परेचर, हे बी संदिग्ध प्रश्न आहेत. 2. भारतीय मान्सूनवर प्रभाव टाकणाऱ्या एल निनो प्रवाह हा खालीलपैकी कुठे निर्माण होतो? हा म्हणजे पेरू निजकच्या प्रशांत महासागरात निर्माण होतो. प्रशांत महासागरात. लू हे उष्ण शुष्क वारे आहेत जे उन्हाळ्यात वाहतात. त्याबद्दल काय खरे नाहीये? त्याबद्दल म्हणजे हे बरोबर आहे. जमिनीच्या वरच्या पापुद्राची अर्थ सरफेसची उष्णता अतिशय वाढून हवेच्या वर वाहण्याचे लू तयार होते. हो बरोबर आहे. आणि लू मध्ये स्ट्रॉंगेस्ट नसते फॉरेन, सर्वाधिक कमी असते. फक्त बी खरं नाहीये. खालील विधाने भारतातील हिवाळ्यातील स्थिती वर्णन करतात. आता उत्तर भारतात कमी तापमान असतो, बरोबर आहे. उत्तर भारतात उच्च तापमान असलेले विभाग असते, बरोबर आहे. हवेचा दाब उत्तरेकडे कमी असत नाही. वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात, बरोबर आहे. ए बी डी. लू हे कोरडे व आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्याच्या मे जूनमध्ये असते. लू मे जून. आता खालीलपैकी कोणता घटक भारताच्या वायव्याच्या भागात हिवाळ्यात पाऊस पडण्यास कारणीभूत ठरतो? हिवाळ्यात पाऊस कशामुळे पडत असते? पश्चिम चक्रवातमुळेच हिवाळ्यात पाऊस पडतो. आता भारतात पडणाऱ्या पावसाबाबत काय खरे नाही विचारले, म्हणजेच का आता चुकीचं बघायचं. आता मोसमी पावसाचा उशिरा आगमन आता एका नित्याची बाब झाली आहे. ज्या वर्षी पाऊस उशिरा सुरू होतो तो बहुतांश लवकर जातो. हे जात नाही लवकर, उशिरा जात नाही. भारत कुठे ना कुठे पाऊस पडत नाही असा एकही महिना नाही. आता इथं काय आहे? हे दोनही नाहीयेत खरे नाही. खालीलपैकी नकाशात एक्स वाय रेषा मोसमी पावसाच्या परतीच्या पावसाची रेन रिट्रेटिंग खालीलपैकी कोणत्या तारखेची आहे? हे ह्याचं काय येते? 1 डिसेंबरच्या असते इथं. ही रेष एक्स वाय ही 1 डिसेंबरची. 1 नोव्हेंबर नाही, ऑक्टोबर नाही, 15 नोव्हेंबर. आम्रसरी म्हणजे काय? आम्रसरी म्हणजे कर्नाटक व केरळमध्ये होणाऱ्या मान्सूनचे पूर्व पर्जन्य म्हणजे आम्रसरी. परतीच्या पावसाचे खालीलपैकी दिशा कोणती? परतीच्या पावसाची दिशा ईशान्य असते, नॉर्थ ईस्ट. इकडं हे परतीचा पाऊस येत असते असे. भारताच्या कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? व ते आहे उत्तर पूर्व. नदी प्रणाली व त्याचे सरोवर. आता हुळगी नदी डॅश नदीच्या वितरिका आहे, म्हणजेच काय? गंगा नदीची आहे. गंगा नदीची वितरिका आहे हुळगी उगळे. आता खालीलपैकी विधानाची सत्यता तपासा व योग्य पर्याय निवडा. इथं काय? हिमालयीन नद्या हिमालयाच्या अनेक रांगा व शिवालिक टेकड्या पार करून मैदानी प्रदेशात प्रवेश करतात. हे बरोबर आहे. प्रायद्वीपीय नद्या
पेनिसुला रिव्हर प्रस्तरभंगामुळे निर्माण झालेल्या खास दऱ्यातून क्रेफ्ट व्हॅली वर वाहतात. म्हणजेच काय दोन्ही बरोबर आहेत. आता इथं स्तंभ मध्ये काय दिले, मुख्य नद्या दिले आणि इथं उपनद्या, कोणाची कोणती उपनदी आहे हे बघायचंय आपल्याला. ह्याचं काय येतं असते, पहिले आता तापी नदीची गिरणा, गिरणा तापी, ताप आली की पडते माझे चक्करी म्हणजे गिरणा, ताप आली की चक्करम पडते म्हणजे गिरणा. यमुना नदीचं काय आहे, चंबल, यमुना चंबल. आणि गोदावरीची काय आहे, इंद्रावती. गोदावरीची आणि कृष्णाची काय आहे, भीमा. आता जोड्या लावा, इथं नद्या आहे त्याचं उगमस्थान. आता कोणाचं कोणतं उगमस्थान आहे ते बघूया आपण. आता इथं काय, पेनगंगाचं बुधना रांगाला पेनगंगा नदीचा उगम होतो. व कृष्णा नदीचं महाबळेश्वरला. तुंगभद्रा नदीचं कुठे होतंय, गोमंतक शिखरमध्ये होतंय. आणि कावेरीचं कुठे होतंय, ब्रह्मगिरीला होते उगम. म्हणजे तर दोन ठीक आहे. हा, चिल्का सरोवर कुठे वसलेला आहे, चिल्का सरोवर हे कृष्णा नदीला नाही, गोदावरीला, गोदावरी कृष्णाच्या वल्लभ नावाने, कृष्णाने गंगा विने महानदी आणि गोदावरी यांच्या त्रिभुज प्रदेशात दरम्यान वसलेला आहे. नद्यामध्ये आपल्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा तापी व आणि गोदावरी नद्यामध्ये जल विभाजक आहे. जल विभाजक म्हणजे काय, डिफरन्स करणारा सात माळा आणि अजंठा रांगा. खालीलपैकी नदीचे नाव ओळखा. मध्य प्रदेशात उगम पावते, जी मध्य प्रदेशात उगम पावते ती आहे वैनगंगा. बाकीचं वाचायची बी गरज नाही. वर्धा नदीशी संगम म्हणजे वैनगंगा आहे. चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर दक्षिण सीमाला असते, म्हणजे वैनगंगा असते चंद्रपूर जिल्ह्याच्या. पेंच व वाघ हा उपनद्या आहेत. पेंच तिथंच आहे ना, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीलाच पेंच व्याघ्र प्रकल्प आहे, त्यामुळे पेंच व वाघ हा उपनद्या आहेत त्याच्या, वैनगंगाच्या. आता भारतातील नद्यांच्या व त्याच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा. त्याच्या उतरता मोठ्यापासून छोटं म्हणजे उतरता. आता पहिले काय ते गोदावरी सगळ्यात मोठे. दोन नंबरला कृष्णा, तीन नंबरला नर्मदा, चार नंबरला महानदी. बिस्त दुआब आणि बारी दोआब, दोआब दिलेले आहेत या साईडला आणि या साईडला त्याचे नद्यामध्ये मैदान दिलेले आहेत. आता हे बघायचं आपल्याला. ह्याचा पहिल्याचं काय, ते बिस्तचं बियास व सतलज मध्ये आहे. बिस्त बियाज सतलज. बारी काय आहे, बारी हे बियाज आणि रावी. बारी बियाज रावी. रेचना दोआब कशात आहे, रेचना हे रावी आणि चिनाब. आणि हे चार्ज दोआब काय, चिनाब आणि झेलम. आता खालीलपैकी कोणती नदी विंध्य पर्वताच्या पश्चिम भागात व उत्तरेकडील दक्षिणेकडील खांब्यात याच्या आख्यात मिळते. आता ह्याच्यामध्ये कोणती कोणती मही असते, मही नाही, लुनी नाही ना, तापी नाही ना, साबरमती बी नाही. आता हे काय, खालीलपैकी वरून गल्फ ऑफ कॅम्बे नदीचे नाव ओळखा. गल्फ ऑफ कॅम्बे नदीचे नाव ओळखायचे का. आता या नदीचा उगम मान सरोवर दक्षिणेस गुरला मानदात शिखर येथे होतो व पश्चिम नेपाळचे हिल्ला कर्णाली असे म्हणतात. सरजू राप्ती आणि तिच्या उपनद्या आहेत, म्हणजे हे घागराचे आहेत सगळ्या उपनद्या ह्या.
घागराज. आता इथं काय हे दोन वाक्य दिलेले आहेत, बघायचं कोणतं योग्य आहे. घटप्रभा नदीवरील गोकाका धबधबा नायगरा धबधब्यासारखा वाटतो, बरोबर आहे. भारतातील उंच धबधबा शरावती नदीवर आहे, बरोबर आहे. दोन्ही पुढील पैकी विधानापैकी कोणते खरे आहे. हुसेन सागर गोड्या पाण्याच्या तलावाच्या भोपाळ शहरात अतिशय प्रदर्शित तलावापैकी एक आहे. चुकीचं आहे ना. हुसेन सागर कुठे माहितीये का? हैदराबाद. हो पाहिले म्हणून चुकलं. आता लोकटक तलाव लडाख मध्ये असून त्याचे चांग म्हणजे हे चुकलं. इथं हे एकही बरोबर नाही. जोड्या जुळवावर खालील पैकी योग्य पर्याय निवडा. शरावती. शरावती काय? शरावती हे गिरसप्पा आहे. गिरसप्पा म्हणजे धबधबा. शरावतीचा धबधबा कोणता? गिरसप्पा. आणि कावेरीचं काय? शिवसमुद्र. घटप्रभाचं काय आहे? गोकाका. आणि चंबळचं काय? चुलिया. पश्चिम किनारी प्रदेशाच्या नद्यांना कोणते प्रारूप तयार होते व त्याचं आहे म्हणजे समांतर. पॅरलल इक्वल समांतर. आता नर्मदा व महानदी खालील पैकी कोणत्या रांगाच्या जलविभाजक आहेत. नर्मदा ही फक्त मैकालचे मैकाल. भारताची नदी जोड प्रकल्पामध्ये रिव्हर लिंकिंग हे म्हणजे काय असते. हे देशातील किती नद्यांना जोडते. 37. आलीलपैकी त्रिभुज हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो. ते प्रदेश गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश आहे. इथं चुकीचा पर्याय शोधायचा. चुकीचं रॉंग. आता इथं काय म्हणलंय? पहिले भीमा नदीचे खोरे, बरोबर आहे. हरिश्चंद्र बाला. गोदावरी सातमाळा अजिंठा, बरोबर आहे. तापी सातमाळा अजिंठा, बरोबर आहे. म्हणजे हरिश्चंद्र हे सातपुडा आहे. हे शंभू महादेव. एवढंच बघायचं. आणि हे सातमाळा आहे का नाही? चुकलं ना. कृष्णाचं भीमाशंकर आहे. म्हणजे फक्त दे चुकलेलं आहे. ब्रह्मगिरी पर्वतातून उगम पाहून पूर्वेकडे 1450 किमी वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला खालील पैकी कोणती नदी मिळते. ती म्हणजे कोणतीच मिळत नाही यापैकी. नर्मदा नाही, ना तापी नाही, ना कृष्णा नाही. जसेच्या नद्या आहेत ह्या. आता पुढील विधानांचा विचार करा. आता इथं काय काय येते. हे पहिले हिमालयीन नद्याचे बर्फ हिमालयाच्या भीतरचे मेल उगम म्हणतात. नाही काय करायचे. योग्य योग्य कोणते ते सांगायचे ह्याच्यापैकी. आता इथं बी बरोबर आहे का म्हणून हिमालयाला कंटिन्युअस नाही. हे बरोबर आहे. सी पावसाळ्यात हिमालयाला भरपूर पाऊस पडतो, बरोबर आहे. म्हणजे सी कुठं आहे? इथं नाही आहे. इथं हे बी नाही आहे. बी ए म्हणून चुकलं. म्हणजे हेच एक ऑप्शन आहे. आणि इथं तर नाहीच. चिल्का सरोवर खालील पैकी कोणत्या राज्यात आहे. चिल्का सरोवर हे ओडिशामध्ये आहे. ओडिशा. हिमालयातील नद्यांच्या संदर्भात खाली लिहिलेल्या विधानाचा विचार करा. ह्याचं काय ते नद्यांच्या 12 महिने हिमालयामधल्या 12 महिने असतात. म्हणजे कधी बी पाणी चाल असते तिथं. आपल्याला अजून एक ऑप्शन सगळे करायचे. नद्या मोठ्या प्रमाणात घड्याळीची निर्मिती केली जाते, बरोबर आहे. बी सी आहे का बघायचं. नाहीतर इथं ऑप्शन बघा. ए नाही. ए मग सी एकच उरले. डॅश हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. म्हणजे हे सर्वात उंच कोणता आहे. जोग आहे. जोग
गंगा नदीच्या मैदानी शालू प्रदेशात दायस जवळ प्रदेश करते व म्हणजे ऋषिकेश कोणत्या नदीच्या बिहारचे दुःखाश्रू म्हणतात कोसी शोक धासकर आणि गिलगिट या नद्या दैदेश या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत व ते आहेत सिंधू दैश ही भारतातील सर्वात लांब हिम नदी आहे. भारतातील कोणती सियाचीन भारतातील नद्यांचे प्रदूषण रोखण्याचे काम कोणती संस्था करते? नद्यांचे प्रदूषण रोखण्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ सेंट्रल असते. आता काय यमुना गंगा नदीचे संगम कुठे झालेले आहे? अलाहाबाद. यमुना गंगा नदीचे संगम हे अलाहाबादला झालेले आहे. खालील नद्याचे खोरे रिव्हर बेसिन एरियाचे क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लावायचे. इथं पहिले ब्रह्मपुत्र येते, नंतर कृष्णा येते, नंतर कावेरी येते आणि नंतर ताप येते. वने अभयारण्य व राष्ट्रीय उद्याने खालील वैशिष्ट्य कोणत्या प्रकारच्या वनाचे आहेत? हे आहेत म्हणजे आता हे वृक्षामुळे दलदलीतून वर आलेली असतात आणि वृक्षाच्या खाड्यांना सर्व बाजूने मुळं फुटलेली असतात. आता वृक्षाची उंची फारशी नसते म्हणजे एवढीच झाड आणि लगेच म्हणजे हे कोणते असतात? हे असतात किनारी म्हणजे समुद्र किनारी पाणी समुद्र किनारी वने. आणि काय राष्ट्रीय उद्यान आणि त्याचे संबंधित जिल्हे मी मग आज सांगितले. पेंच कुठं आहे? वॉन्ड्रीला म्हणजेच गाव कोणते पेंच? पहिले ताडोबा. ताडोबा कुठं? चंद्रपूरला. आणि नंतर काय आहे? पेंच हे नागपूरला आहे म्हणजे बाउंड्री आहे खरं तर मध्य प्रदेश महाराष्ट्राची. नवे गाव हे कुठं आहे? नवे गाव हे गोंदियाला आहे आणि उरलेलं गुगमाळ हे अमरावतीला आहे. आता जोड्या लावायचं. इथं काय वृक्ष दिलेलं आहे आणि इथं वनाचे प्रकार वन आणि वृक्ष आणि इथं काय आहे? उष्ण कटिबंधीय पर्जन्य प्रदेश म्हणजेच काय? रोज वूड. आता भूमध्य समुद्र वने म्हणजेच काय असतंय? भूमध्य म्हणजे ओक ओ ए के ओक ट्री म्हणत नाही का ओक ट्री. आणि सूची पर्णी वने म्हणजेच काय असतंय? ते असतंय हेमलॉक. आणि हे काय? पांढरी साल. कात डॅश झाडापासून मिळते. आपण पानमध्ये खातो ना कात, ते असते खैर या झाडापासून मिळालेले असते. उष्ण कटिबंधीय सदाहरित वने जंगलात खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य प्याने बरोबर म्हणजे टप्प्याने बरोबर आहेत? आता इथं काय आहे? पहिलं काय म्हणजे लाईनीत लागायचं सगळे. पहिलं आहे अत्यंत घनदाट जंगल. नंतर आहे लाकूड टणक टिकाऊ असते आणि एकाच प्रकारचे वृक्ष कमतरत असते. आणि ऍलिव्ह वृक्षाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ऍलिव्ह वृक्षाच्या संदर्भात सगळेच बरोबर आहेत. ऍलिव्ह वृक्ष हे भूमध्य सागरी असते बरोबर आहे. त्याच्या पानावर लहान लहान केस व अवसरण असतात बरोबर आहे. ऍलिव्ह वृक्षाचे बहुतांश फळ निर्यात केले जाते व ऍलिव्ह फळाच्या तेलात बरं अंशतः व्यापारी दृष्ट्या महत्वाचा आहे. झाडाची उंची आणि दिलेल्या जंगलाचे प्रकार ह्याचा संदिग्ध प्रश्न खरं कॅन्सल केलेले. उष्ण कटिबंधीय पानझडी वने त्याचं ह्याचं सिक्वेन्स लावायचं होतं. ह्याचं सिक्वेन्स काय येतं? ह्याचं येतं डी तर नाही आहे ना इथं काही डी चुकलं. बी सी ए म्हणजे ACB असेल. एकमेव सर्वात मोठा जैव सजीव संपादन साठा
त्या क्षेत्रे आढळतो, म्हणजेच काय? अमेझॉन पर्यन्य अरण्य, म्हणजे सगळ्यात मोठी रिव्हर आहे अमेझॉन रिव्हर. आता उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी ट्रॉपिकल डेसिडियस फॉरेस्ट अरण्य खालीलपैकी कोणते झाडे आढळतात? त्याच्यात हे प्रश्न संदिग्ध आहे कारण कॅन्सल केलेले आहे. सागवान, अजान, हिरडा, शीशम, तिबा. विषुववृत्तीय व सदाहरित जल संबंधी खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य बरोबर आहे? अत्यंत दाट आहेत, वार्षिक पानगळ होते, हे नाही आहे. आणि लाकूड टणक टिकाऊ आहे, प्रकारचे वृक्ष असतात, एकाच प्रकारचे नसतात, वेगवेगळे असतात. पुढीलपैकी कोणते कोणते विधाने योग्य? आता इथं कोणते आहेत, म्हणजे महोगनी उष्ण कटिबंधीय ट्रॉपिकल डेसिडिया जंगलात आढळतात, समुद्र किनाऱ्यावरती कोस्टल फॉरेस्ट जंगलात आढळतात. फक्त बरोबर आहे. भारताने मानसी वनक्षेत्र साधारणपणे डॅश हेक्टर आहे व त्याचं काय असते? लेस दॅन 0.1. पुढीलपैकी दोन विधानांचा विचार करा. आता ह्याच्यात काय विचार करायचं? उष्ण कटिबंधीय ट्रॉपिकल एव्हरग्रीन एक विशिष्ट जातीचे बरोबर आहे. विखुरलेले झाडे असतात, म्हणजे उदाहरण शिसं बरोबर आहे. उदाहरण बी बरोबर दिले. उष्ण कटिबंधीय कदापर्णी बने, म्हणजेच ट्रॉपिकल डेसिडियस झाडांना प्रजाती कमी परंतु एकमेकांना जवळ, म्हणजे उदाहरण साग. हे दोन्ही बरोबर आहे. सन 2009 मधील वन संरक्षणेनुसार जास्त ते कमी वन क्षेत्र अशी राज्य मांडणी करा. व ह्याचं काय येते? छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि अरुणाचल प्रदेश. खाल कोणत्या झाडाचे लाकूड आग पेटीच्या काड्या बनवण्यासाठी, म्हणजे डबी जे की पॉप्युलर असते, पॉप्युलर हे जर काय दिलेले असते? अभयारण्य आणि इतर राज्य दिलेले. अभयारण्य कोणत्या कोणत्या राज्यात आहे कोणतं ते बघायचं. आता इथं काय, पहिलं दाचिगम अभयारण्य जम्मू काश्मीरला आहे. सुंदरबन हे पश्चिम बंगालला आहे. पेरियार कुठं आहे? पेरियार हे केरळला आहे. आणि मानस हे आसामला आहे. पशु प्राणी व वनस्पती संरक्षण हे रक्षण करण्यासाठी ह्याचं काय आहे? 1972 वन्यजीव संरक्षण कायदा संमत केला आहे. 1972 भारतातील एकूण वन क्षेत्रापैकी सर्वात जास्त क्षेत्र हे विषुववृत्तीय कोरडा पानझडी वने, कोरडी पानझडी वने. गुजरात राज्य गिरण अभयारण्य हे साठा रोखून सिंह ठेवण्यात आलेलं आहे. कोणते लाकूड प्रामुख्याने फर्निचरसाठी वापरतात? साग वापरतात, सॅगवूड.